दोन्ही संघांचे चांगली मैत्री आहे दोन्ही संघांचे, आणि हा मॅच नेहमी सेमीफायनलला बघतो हा मॅच. रेडबुल देखील फुटला गेला इथे. गेम ऑन. आता डीजेला देखील जेवणाची भूक लागले. चांगला फटका स्कोर लेग पट्ट्यामध्ये. दोन धावा कंप्लीट, दोनच धावा. पंचांना देखील या मॅच मध्ये सूचना असेल की डिस्कस करा, जर तुम्हाला माहिती नसेल डिसिजन ना तर डिस्कस करा, जेणेकरून कोणची साईड मारली, कोणाला एखाद्या प्लेयर मुळे मॅच हरली तर ते संघाला ऍक्सेप्ट केलं जाते, मात्र थर्ड पर्सन मुळे जर मॅच पराभव झाला संघ तर खटकली जाते. म्हणून जे काय तुमचे डिसिजन असतील ते मात्र जर डाऊटफुल असले तर अंपायर एकमेकांचे डिस्कस करा. पहिला चेंडू दोन धावा, एका साईडला निधी स्पोर्ट उपविजेता ठरला, संस्थापक चषकामध्ये रनर अप आणि जयनमान स्पोर्ट म्हणजे शिवतेज संघ खेळत होता आणि त्या संघाने मात्र एकदा पराभव केला होता निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाला पहिल्या दिवशी, आणि त्यानंतर बुधवारच्या 21 डिसेंबरला मात्र पराभव केला निधी स्पोर्ट चंद्रपाडाने शिवतेज संघाला. एक एक इक्वल झाला यंदाचा हंगाम दोन्ही संघाच्या बाजूने. भावेश पुणेकर जो ओळखला जातो म्हणजे गणेश साठे, म्हणजे सेफ हँड म्हटले जातात, सिद्धिविनायक संघ असू द्या किंवा निधी स्पोर्ट असू द्या, त्या एंडला गणेश साठे जर असेल तर कोणती चूक होणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचं पतन, विकेट डाऊन, फलकावरती धावा आहेत, तीन चेंडू दोन धावा. चषक ठेवलाय भारी चंद्रपाडा धावामती, शिवतेज चषक ठेवलाय भारी चंद्रपाडा धावामती, आमच्या शिवतेज ग्रुपचं नाव, आमच्या शिवतेज ग्रुपचं नाव, गस्ते वसई पालघर मधी, आमच्या शिवतेज ग्रुपचं नाव. शिवतेज साठी ऊर्जा दिली जाते. रोहित निकमला राहणं महत्वाचं आहे. भावेश पुणेकर, रोहित निकम डाऊन द लेग साइड, वाईड बॉल, लालच देण्याचा प्रयत्न केला जातो, लेग ब्रेक चेंडू होत नाही, तीन धावा. चांगला फटका आहे, सेफ फटका, एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न, दोन धावा. सचिन पाल थोडासा फंबल आणि त्याचा प्रत्यय म्हणजेच तीन धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रेशर पंचांवर देखील आहे, इथून कॉमेंट्री करताना आमच्यावर देखील आहे, खेळत असताना खेळाडूंवर देखील आहे, म्हणूनच रेडबुल एनर्जी ड्रिंक आलाय. भावेश पाटील आल्यात, तुमचा खेळाडू कक्ष तिकडे आहे. कार्पेटच्या साहाय्याने ऑन साईडला डाऊन टू ग्राउंड फटका आहे, दोन धावा, दोनच धावेंवर समाधान. फलकावरती धावा पाच चेंडूच्या समाप्तीनंतर, आठ धावा, पाच चेंडू टाकून झाले. शिवम दुबे आपलाच आहे, शिवम जयस्वाल तुमचा स्कोरर बसलाय. गिरीश कदम मॅन फ्रॉम नाला सोपारा, आणि आज मॅच पाहण्याकरता एक्स्ट्रा प्लेयर ची भूमिका ते अदा करतायत.
वी व रचना क्षेत्रक्षक विचार केला तर नक्कीच 38 सर्कलच्या आतमध्ये दोन खेळाडू, एक मिड ऑन ठेवलाय, त्यानंतर लॉन्ग ऑफ वाईडिश लॉन्ग ऑन म्हणजे मिड विकेट रिझन सचिन पाल देखील वाईडिश मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये प्रतीक मोरे अशी व्यूहरचना पाहायला मिळते. 8 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, धावा झाल्यात 8. काय रोहित निकम लावेल का मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची वाट? शिवतेज चषक आज 5th अनिव्हर्सरी आणि जे या ठिकाणी क्रिकेटर आहे ज्यांनी शिवतेज ग्रुपला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर त्यांनी फॉलो करायचं आहे. इंस्टाग्राम शिवतेज, शिवतेज स्पोर्टच आहे का नाव? शिवतेज स्पोर्ट 268 फॉलोवर आहेत आणि ते 2 मिलियन तरी व्हायचे आहेत ही अपेक्षा आहे. वाईट बॉल नऊ धावा. रवी वाघमारे आणि रोहित निकम, रोहित निकम जितका मॅच गंभीर तितका रोहित निकम खंबीर. आता या धावा किती येतील? 2 धावा. सॉफ्ट हँडने नजाकत त्यानंतर 2 धावा पॉइंटला जातोय चेंडू. स्क्वेअर कट स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाहायला मिळतोय. 2 धावा 11 धावा एक चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा त्याच रिझनला आता मात्र बॉलर स्वतः गोलंदाज एसटी रक्षक जातोय. 2 धावा 2 धावेला 3 धावे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॅकिंग मोस्ट इम्पॉर्टंट आणि बघा स्क्वेअर लेग वरून येतो राकेश वाघमारे, तो म्हणजेच या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. फलकावरती 13 धावा 2 चेंडू 13 आकडा येतो. त्यावेळी वाईट चौकार षटकार विकेट हेच बघितले आपण आणि 13 आकडा आला आणि फेरा आला नाही असं झालं नाही. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. रोहित निकम नावाचा क्वालिटी ब्रँडेड सक्सेस. आमचे टेडी बेअर आतमध्ये गेलेत. आता दुसरा टेडी मागवलाय रमेश. जबरदस्त मेहनत घेतलाय स्पर्धेमध्ये, सर्वांना हसवण्याचं काम पाणी पुरवठा मंत्री आयोजन नियोजनामध्ये. काही कमी पडलं तर तिकडे जिथे कमी तिथे आम्ही ही संघटना चालवत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटाके देखील फोडले जातात. स्लॉट मध्ये चेंडू आल्यानंतर षटकार गेला आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट गणेश साडाम. चेंडू गॅदर करतोय फेकी चांगली. 2 धावा फलकावरती धावा आहे. 21 डिसेंबर आपण बघितला निधीच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक चषक अप्रतिम स्पर्धा बहरली गेली आणि विजेता ठरला जय गणेश पिठागर. उपविजेता ठरलेला संघ संस्थापक चषकाचा तो म्हणजेच निधी स्पोर्ट चंद्रपाडा आणि सेमीफायनल मध्ये पराभव झाला होता शिवतेज संघ. त्याला देखील हलक्यात घेता का म्हणे मॅचची एज लागलेली होती की नाही लेट सी अंपायर डिसिजन. नाही लागली, पायावरती बॅट लागली. रोहित ओके ना? फिजिओ पाठवू का? फिजिओ आहे का आपला? आहे कौशिक फिजिओ आहे. जरा स्ट्रेचिंग करून या, दाढी घेऊन येऊ नका प्लीज मैदानाच्या आत. व्हॉलंटियर्स कमिटी मेंबर असले तरी चालेल. क्रॅम्प आलाय की काय? फिजिओ आलेत आमचे. पायावरती बॅट लागले, पायावर बॅट लागली तरी चालेल मात्र मैदानाच्या आतमध्ये वाट नाही लागली पाहिजे हेच शिवतेज संघाकडून अपेक्षा असेल. फिजिओ बिट्टू नचिकेत घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी खास करून शिवतेज संघाला 200 रुपये आणि आतापर्यंत 1 षटकार आलाय. किसन ठक्कर मॅचचा आनंद घेत आहेत आणि नेहमीच क्रिकेटवरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून दिसलंय. उद्योजक चंद्रपाडा आहेत, त्यांचा सुपुत्र देखील याच संघातून खेळला जातो विक्रांत ठक्कर आणि त्यांचे जावई देखील आहेत ते म्हणजे गणेश साटम. त्यांना सपोर्ट केलं जातोय आज या मॅचच्या माध्यमातून. किसन ठक्कर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती पुन्हा एकदा करेन की या आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हा.
कॅमेरामॅन गाडी बाबा देखील असतील इथे, कावेली उतरवतात ते. 40 रूमचे समर्थक देखील शिवतेजला आणि निधी स्पोर्टला समान सपोर्ट केला जाईल. बघा डगआउट बघा, खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला दिसतात दोन्ही बाजूला, कारण की मॅच तेवढी महत्वाची आहे. फलकावरती धावा आहेत 22. लास्ट बॉल सेफ फटका आहे, सेफ फटका आहे, जबरदस्त एफर्ट. आरामात आरामात रियाज शेख, आणि या वेळी रनआउट झालाय तो म्हणजेच हसन शेख. बॅक टू द पेलन. यस रियाज ओके ना, शिवाई जिमला जातात सहजरित्या दुखापत होणार नाही, कारण की शिवाई जिमचे सर्वच जे असतात जिमर ते फिट असतात. ओरिजिनल खाद्यपदार्थ कोणताही प्रोटीन घेतला जात नाही. शिवाय जिम अभिमान आहे त्या जिमचा मला, कारण की साहेबांची जिम आहे ते जगन्नाथ मोरेश्वर तांडेल आणि संपूर्ण शिवसेनेचे. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा, 2 ओव्हर 24, 12 सध्या रनरेट दिसतोय. आणि काही खेळाडूंना सूचना करीन की एका विकेटसाठी एका धावेकरता आपला जीव धोक्यात घालू नका, कारण की मैदानाचा थोडं आउटफील्ड अप अँड डाऊन आहे. आता येतोय मिस्टर दर्शन डिसुजा, नाईट मॅचला हे नाव त्यांना पडलं होतं, आणि मृणाल मात्रेला माहिती असेल की दर्शन डिसुजा का म्हटलं जाते. यश कांबळे हसलाय, नक्की काय झालंय. स्ट्राइक एंड वर कोण येईल, धावण्यासाठी थांबलाय म्हणजेच आउट रोहित आहे. बघत होतो लक्ष आहे का, आउट आहे तो म्हणजेच हसन. हसन आउट झालाय, मात्र हसन रनर राहिलाय तो रोहितचा. क्रिस्ली गमजा चांगला फटका आहे, लॉफ्ट केलेला आहे गणेश साडम चेंडूच्या खाली, आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय. सीमा रेषी पार, दर्जेदार धमाकेदार शिवतेज षटकार. विचार केला मैदानाचा, तो जो एंड आहे ना तिथे कन्फ्युजन खूप आहे, अप अँड डाऊन आहे, वरती खालती माती आहे, आणि तो जजमेंट मिळाला नाही गणेश साठपला. प्रयत्न चांगला होता, मात्र चांगला फटका. पॉवर जनरेट दिसली ती म्हणजेच दर्शन डिसोजा माध्यमातून 30 धावा. ओ जबरदस्त, मात्र वाईट बॉल. फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळतोय. 31 धावा. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहे, 200 रुपयाचा मानकरी ठरलाय दर्शन डिसोजा. त्याला फक्त मारामारी जमते यावेळी स्लॉट मध्ये, आणि चेंडूला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये.
आउट ऑफ द पार्क दर्शन नावाचा हा ब्रँडेड षटकार बिग 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 हिट. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जागा बनवली स्लॉट मध्ये मिडल ऑफ द बॅट मध्ये चेंडू आला आणि चेंडूला मात्र मिड विकेट रिझनला कव्हर केलंय. रवी वाघमारे फक्त आणि फक्त बनून राहिला दर्शक आणि दर्शननी दिलंय हा दर्शन. सहा धावांनी धापला 37. हा खेळाडू कुठे होता? पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू यावेळी मात्र राकेश वाघमारे. एकदा रोहित निकम देखील त्यासाठी झळकला जातो. मला वाटतंय आता रोहित निकम देखील हवाई सफर करतील की काय. 38 धावा इथून पुढे हा मॅच बनवून गेलाय कारण ज्या पद्धतीने धावा येत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण फेकी चांगली आणि यावेळी मात्र गडीबाद. दर्शन चला सरळ जायचंय मंडपामध्ये. विकेट डाऊन 40 धावा. पाहुणे येतील सारे आज या मैदान मधी. मनाचे पाहुणे येतील सारे आज या मैदान मधी. चाळीस धावा चार चेंडू 40 धावा. 2 चेंडूमध्ये 4 धावा 5 धावा 6 धावा किंवा डॉट चेंडू विकेट. वाईड बॉल वाईड अँड वाईड. तुमचा मॅच होईल व्हेरी व्हेरी टाईड. 41 दोन चेंडू शिल्लक. 3 ओव्हरचे मॅचेस प्रॉपरली टफ रफ अँड टफ. वाईड बॉल. एकदा का क्रिसलीची लेंथ बिघडली ना की या प्रकारचे वाईड चेंडू 3 ते 4 तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात एव्हरेज नुसार. हो काय चेंडू अप्रतिम. गुड डिलिव्हरी. जर पाय मध्ये नसता तर विकेट गेला असता. लास्ट बॉल आणि धावा आहेत ते म्हणजे 42. ब्लॉक चेंडू. हा चेंडू देखील वाईड असू शकला असता आणि एकच धाव. 43 धावा झाले. 44 धावांचा आव्हान हे सामोरं ठेवले आहे. नेक्स्ट मॅच गणराज स्पोर्ट आणि त्यानंतर गणराज वर्सेस आई गावदेवी वाकीपाडा. वाकीपाडा संघ देखील उभरता संघ आहे आणि उभं भरपूर आलं आहे आणि आतापर्यंत कधीच पहिल्या राऊंडला पराभव नाही झालाय. हे देखील त्यांचा रेकॉर्ड ब्रेक होतोय. गावदेवी वाकीपाडा प्रत्येक वेळी क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत पोहोचलाय कारण की त्यांची जी विभूती आहे ती योगेश पाटील आहे. विभूती चला या कॅप्टन गणराज. गणपती बाप्पाचं नामकरण केलं जात आहे आणि ते नाव आज लकी ठरलं जाईल का राज्य करेल का या स्पर्धेमध्ये. गणराज स्पोर्ट वाकीपाडा आहे मला वाटते. काजू प्लॉट आमचं मंकी मॅन. मंकी बघा जबरदस्त मनोरंजन केलं जाते. फक्त स्वतःच्या पायावर पाय ठेवून पडू नका आपली काळजी घ्या. रामेश्वर देखील मॅचचा आनंद घेत आहे. टिकटॉक व्हायरल झाले. रील्स मॅन आहेत आणि आता 1 मिलियन पर्यंत त्यांचा जरूर प्रयत्न आहे. फनी व्हिडिओ बनवतात लोकांना आवडेल या करता नाही तर स्वतःला सॅटिस्फाईड आहे त्याकरता ते व्हिडिओ बनवतात. रामेश्वर आणि एक शेअर की व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला. किशोर गुरव देखील आहे. भांडी घासताना ती व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि असे टिकटॉकर रील्सवाले आहेत या ठिकाणी. प्रत्येकाला आवड असते काही ना काही गोष्टीची. ज्या प्रकारे आम्हाला आवड आहे कॉमेंट्रीची, जेटीसीला आवड आहे युट्यूब लाईव्हची आणि आमच्या शक्तीला आवड आहे जेवणाची. म्हणून त्यांच्या मुखातून नवनवीन आवाज होत आहेत. आणि जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर ते टॅलेंट दाखवा जेणेकरून ते टॅलेंट लपलं जाणार नाही. 18-44 44 रन्स नीड टू विन इन 18 बॉल्स. यस डीजे. जातोय टॉस करता
अमेरिकन गॉट टॅलेंट ज्याचा बघितला आपण, आणि संपूर्ण नायगावचं नाव खरोखर आमचा मित्र आहे स्वप्नील भोर, आणि अभिमान वाटतो त्याचा की नुसता नायगाव नाही तर आउट ऑफ मुंबई, आउट ऑफ इंडिया, अमेरिका असेल, आता दुबईला 1 तारखेला मला वाटते दुबई दौरा आहे, न्यू इयरला न्यू आणि मोठा वेकेशन आहे ते म्हणजे दुबईमध्ये मोठा डान्सिंगचा एक चांगला प्लॅटफॉर्म नंबर 1 शो त्याची चर्चा देखील तुमच्यापर्यंत केली जाईल दुबईपर्यंत, आणि आम्हाला शिवाय जिमला ट्रेन देखील करतात, त्यांची जरी बॉडी होत नसेल तरी आमचा फिटनेस मात्र मेंटेन ठेवला त्यांनी। सोमवारी जाऊ संघटना, मात्र या सोमवारपासून नक्कीच शिवाय जिम मध्ये मोठमोठे बिल्डर दिसतील तुम्हाला। भावेश पुणेकर, ही मॅच जर घेऊन खेळायचा असेल तरी ही जोडी, आणि यातला रियाज शेख 123 धावा, मालिकावीर बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, संस्थापक चषक ह्या दोन स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धेसाठी खास बक्षीस बघितलं जात नाही, प्राइज बघितलं जात नाही, तरी आयोजन आणि या ट्रॉफ्या हे बघून प्रत्येकाचं मन मात्र विकसित होते, आणि आपल्या संघाचा विकास करण्यासाठी प्रत्येक खेळाडू येतोय, आपला 100% देण्याचा जरूर प्रयत्न करतोय, काही संघ निराश होऊन पराभव होतात मात्र काही ना काही देण्याचा मनसुबा या स्पर्धे या प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय। जर लीग सिस्टम बघितलं तर पहिली लीग सिस्टम झाली ती म्हणजे निधी स्पोर्टची ॲडव्हेंचर बॉईजचा द ग्रेट मराठा संस्थापक चषक, त्यानंतर काहीतरी नाविन्य आपल्याला पाहायला मिळते की पराभव झालेल्या संघाला सन्मानपूर्वक घरी पोचवण्याचं काम केलं जात आहे शिवते संघाच्या माध्यमातून, आणि आज मिक्की माऊस, टॉम अँड जेरी अशा प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। भावेश पुणेकरने पहिली गोलंदाजी केली होती, आणि इकडून देखील भावेश पाटील पॉप्स अंडरम क्रिकेटमध्ये सध्या मॅन इन फॉर्म, दोन्ही खेळाडू फॉर्म मध्ये आहेत, लेट्स सी लेट्स प्ले, ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू। अक्रॉस द लाईन पहिलाच फटका, एक धाव, एका धावेला दोन धावेमध्ये कन्वर्ट, दोन धावेने श्री गणेशा, पहिल्या चेंडूवर मला वाटते फलंदाजी करत असताना दोनच धावा आल्या होत्या, इक्वल व्हेरिएशन, आणि ही माहिती मृणाल मात्र देतात आमच्यापर्यंत, यश कांबळी जरी सुस्तावले असतील तरी मात्र मृणाल या ठिकाणी चांगला अपडेट देतोय, यश कांबळीचं कौतुक करेल, कमी वयात जास्त प्रगती केले, डिजिटल स्कोरिंग करणं म्हणजे खायची गोष्ट नाही, ते पगारासाठी नाही तर जेटीसीच्या नावासाठी स्कोरिंग करतात। 2 चेंडू 3 धावा, दोन चेंडू तीन धावा, मेहनत असेल तर मेहनतीचे पैसे मागायला कधीच लाजू नका। यावेळी अक्रॉस द लाईन प्रॉपरली कनेक्शन नाही, आणि नेहमी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जात आहे अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट, मात्र या मैदानावर अक्रॉसच खेळावं लागेल तुम्हाला ज्या प्रकारचे फटकेबाजी होते। भावेश पुणेकर जरी चेंडू निर्धाव गेले मात्र क्रीजवर असला तर कधीही पलटवार, गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते। वाईड बॉल, 4 धावा 3 चेंडू, 44 टार्गेट आहे, शॉर्ट पिच डिलिव्हरी, काय चेंडू पाहायला मिळाला अप्रतिम, प्लीज हसन जरा कमी अपील करा, तुमच्या मुले पंचांवरती प्रेशर देऊ नका, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, काय चेंडू डी जाईल का, 2 धावा, तिसरी धाव घाटक ठरेल, पहिला स्टंप निघलाय, 3 धावा, आखो आखो में इशारा, यस नो एंड वेट, समन्वय होणं गरजेचं आहे, 7 धावा, हम सात सात आहे, 5 चेंडू, पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या होत्या, 1 विकेट गेला होता, ह्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्यात, विकेट जरूर गेला नाही मात्र धावा त्याच पद्धतीचे आहेत। चला मागून तुम्ही कोणी सपोर्ट करू नका, जर तुम्ही चांगले खेळाडू असता तर या संघामध्ये येईन दिसलं असतं, प्लेइंग 9 मध्ये।
म्हणूनच जो आपला संघ आहे तोच धरून खेळायचा असतो कधी पण. यावेळी अक्रॉस द लाईन चांगला फटका आहे, एक धाव कम्प्लीट, दुसरी धाव गाठक ठरेल का? दोन धावा पहिल्या ओव्हरमध्ये, नऊ धावा, एकही गडी बाद झाला नाही, मात्र या चेसिंग करताना नऊ धावा. काय हा स्कोर सध्या परफेक्ट असेल का? कारण की 12 चेंडू आणि 35 धावांची गरज, 12 चेंडू आणि 35 धावांची गरज म्हणजे 17.50 हा रिक्वायर्ड रन रेट. ऐकूया डिस्क जॉकीला. मिळेल मिळेल शक्ती तुला, देखील मिळेल दम बिर्याणी मिळेल तुला, घाबरू नको शक्तीला. कारण की डीजे वादक, 9 धावा 12 35 मॅच अजून संपला नाही, कारण की भावेश पुणेकर सांगतो अजून आम्ही जिंकलं नाही. हसन हीच ती ओव्हर होती जो पूर्ण घेऊन गेला होता मॅचला, ते म्हणजे संस्थापक चषकामध्ये. आणि आता याच ओव्हर वरती प्रहार केला जाईल का? भावेश पाडेल फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवलं जरूर होतं, मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषी पार. भावेश पुणेकर नावाचा ब्रँडेड चौकार. भावेश पुणेकर यासाठी ओळखला जायचं. 13 म्हणजे फेरा, मग अशी फेरा बघितला षटकार निशी. या फेऱ्यावरती बघूया काय घडते. यावेळी मात्र विकेट होईल की काय? कॅच छुटा, दिल तुटा. निलेश मोरे खूपच लेझी क्रिकेट, इझी क्रिकेट घेऊ नका. कारण की मगाशी निधी स्पोर्टने मला वाटते SSC फ्रेंडला इझी घेतलं होतं आणि तिकडे मात्र ती मॅच अंगाशी आली होती. दोन धाव्याने धावपळक पुढे आले, 15 धावा 10-29. रियाज आहे त्या ठिकाणी, आम्हाला सांगायची गरज नाही लागत आहे. थँक्यू रियाज. पुन्हा एकदा व्हेरिएशन, प्रॉपरली कनेक्शन आहे का? रोहित निकम काय जबरदस्त फील्ड केले, अप्रतिम. टाल्यांचा वर्षाव पाहायला मिळतोय. 2 धावा आणि तिसरी धाव. भावेश पुणेकर 6 देखील गेला नाही आणि त्यानंतर मात्र काय जम्प होता. काल जर विचार केला चिका, विकास चिका, ती जर डाय नसती, जम्प नसती, तर कदाचित आज मिठागर संघ फायनल पर्यंत दिसला नसता. आणि आता ही कॅच संजीवनी देऊन जाईल का फलंदाजी करणाऱ्या संघाला, क्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला? ऐकूया सुमधुर संगीत. भावेश पाटील नक्कीच मी नेहमी त्याची रिस्पेक्ट करतो, जबरदस्त खेळाडू आहे आणि नेहमीच क्रिकेट वरती भरपूर प्रेम आहे, कधीही मॅच टाकणार नाही असा खेळाडू. कारण की पॉझिटिव्हिटी बघा, जरी आज इंजर असले तरी मात्र मी खेळण्यासाठी भरपूर वेळा बघितलंय की जास्त इंजर्ड किंवा ताप देखील आला असेल तरी देखील फिट नसले तरी मात्र क्रिकेट खेळतील ही जिद्द पाहिजे तुमच्यामध्ये. जिद्द आणि चिकाटी असेल तर आणि सेल्फ कॉन्फिडन्स तर जगामध्ये कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला अपयश मिळणार नाही, यशच मिळेल. कारण की यश कांबळी आमचे स्कोरर आहे. अनिकेत भुमटे आदिवासी क्रिकेटमध्ये देखील मोठं नाव आहे, सिद्धिविनायक संघामध्ये देखील. आणि मागील मॅचमध्ये जो षटकार आला होता तो टर्निंग पॉईंट देऊन गेला होता. 17 खतरा गेला भावेश पुणेकर आणि दुसरा खतरा येईल का? दर्शन डिसोजा ढासळलाय. 2 धावा दर्शन ओके ना, कॅच सुटला चालेल, दिल तुटला नाही पाहिजे. 19 धावांची गरज, 19 धावा झाल्यात. आता टोटल 8-25, काम 25 करावं लागेल, एकतर 25 किंवा वाट म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 8. काय रियाज शेख लावेल वाट? कारण की जितका मॅच गंभीर तितका रियाज शेख खंबीर. 8-25 4 वेळा सांगितलं.
8-25 रोहित निकम आहे आणि सहजरित्या चुका करणार नाही, रनआउटची संधी होती मात्र 2 धावा. 7 चेंडू 23 धावांची गरज. इथून पुढे जर मोठा फटका आला तर प्रेशर रिलीज गोलंदाजावर. जर डॉट चेंडू, अप्रतिम काय चेंडू होता, इन स्विंग सबमरीन डिलिव्हरी, गुड लेन वरून चेंडू डिरेक्ट जातोय, एसटी रक्षक देखील बीट झाला होता. 7 चेंडू 23 धावा. जेटीसी लाईव्ह वर तुम्ही कॉमेंट्स करू शकता, कमेंट्स करू शकता आणि तुमची जी राय आहे ही मॅच मध्ये ते तुम्ही आमच्यापर्यंत ट्विट म्हणजेच मेसेज करू शकता. लाईक सबस्क्राईब करा आणि जेटीसीचं नाव आणखीन उंचावरती न्या. ऐकूया डीजे शक्तीला 7-23. जेटीसी लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून हे प्रेक्षक वर्ग जे जॉईन झालेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या घरी देखील मॅच पाहत असतील आणि तिथून आता सपोर्ट केला जात असेल निधी स्पोर्टला किंवा शिवतेज. 7-23 निलेश मोरे, पहिलाच चेंडू कॅच उडालाय, हसन शेख चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणतीच चूक नाही झाली, इझिली टेकन अँड विकेटचा पतन. गडीबाद विकेट डाऊन. बघा आमचा टेडी देखील आता स्कोरिंग साठी आलाय, मनोरंजन केलं मात्र त्याला माहिती आहे स्कोरिंग वर देखील पगार आहे, तिकडे स्कोरिंग करण्यासाठी आणि कशा प्रकारचा डान्स व्हायला हवा हे देखील दर्शविलं जाते. फलकावरती धावा आता आहेत त्या म्हणजे 21 तारखेला खास करून निधी स्पोर्ट संघ उपविजेता ठरला होता आणि तोच आकडा येतोय 5-23. कोण जिंकणार, कोण येणार सेकंड थर्ड राऊंड मध्ये? 5-23 रियाज शेख स्ट्राइक, 4 क्लिअर करावे लागतील सिक्सर. यावेळी मिस टायमिंग आहे, पॉप्स चेंडू खाली, हसन शेखच्या हाईटचा फायदा पुरेपूर भेटला जातो. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न घाटक ठरेल का, मात्र 3 धावा कंप्लीट. 4-20 चार चेंडू 20 धावांची गरज. चला विश्व पाटील आमच्यापर्यंत हात करताय, शांत बसा. मला वाटतंय विमानात आहेत की काय विश्व पाटील, त्यांची स्पर्धा टाकून आले ती मॅच बघण्यासाठी. यावेळी गोइंग अँड गोन, यावेळी मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषी पार. शिवतेज चषक षटकार. कोण बोलतोय मॅच संपलाय? रवी वाघमारे मैदानाच्या आत आहे आणि खाली बली करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3-14 प्रत्येक, कमीत कमी 2 धावा किंवा हा मोठा फटका येणं बंधनकारक असेल. कंपल्सरी चेसिंग ज्यावेळी आलाय ना त्यावेळी थोडासा सेकंड इनिंगला बेनिफिट पडते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 3-14 आता मात्र 2 धावा यायला हव्या या चेंडूवरती. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना रियाज शेख बाद होतोय. 2 चेंडू 13 धावांची गरज. काय एखादा फेरा येईल, ज्यावेळी 13 आकडा येतोय त्यावेळी मात्र फेरा येताना दिसतोय. वाईट चेंडू भरपूर गेलेत 13 आकड्यावरती आणि षटकार लागलेत 2. आता वाघ मारे, आता वाघ नाही मारायचे तर मैदानाच्या आतमध्ये सिक्सर मारायचे आणि एक वाईट किंवा एक्स्ट्रा धावांची गरज वाट पाहिजे. समर्थक दोन्ही संघाचे आहेत आणि ही मॅच पाहण्यासाठी जवळजवळ 7,240 प्रेक्षक सध्या आम्ही काउंट केलेत. 7,240 आणि मागील वर्षी वाटते 3 मिलियन हॉटस्टारला मॅच होती आणि 3 मिलियन होती. जेटीसी वर देखील थोड्याच दिवसात 9 मिलियन होणार आहेत, थोड्याच दिवसात 13 मिलियन होणार आहे, माफ करायचं आहे.
तिराणी ओहो, थोडासा डगआउट मध्ये देखील प्रेशर आला होता आणि हा विकेट गेलाय. फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने त्याची एसटी वाकवली. विकेट डाऊन, एक चेंडू 13 धावा. क्रिस्ली गमज्या मैदानाच्या आतमध्ये. शिवतेज ग्रुपचं नाव आहे वसई शहरामधी. भावेश पाटील दादाचं नाव, भावेश पाटील दादाचं नाव, गस्से वसई पालघर मधी. भावेश पाटील दादाचं नाव. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपण डिसिप्लिन देखील दाखवायचं आहे. 1-13 टॉस झालाय, सर्व झालाय, तुम्ही मॅच जिंका. ओ जबरदस्त प्रहार, चेडू सीमा रेषी पार, जाता जाता मात्र षटकार आणि 7 धावांनी. ह्या 7 धावा नेमक्या कुठे कमी पडल्या? तो रोहित निकमनी जो षटकार अडवला भावेश पुणेकरचा आणि त्याच चेंडूवरती रनआउट झाला भावेश पुणेकर, तिथून मॅच गेला आणि तिकडेच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. कॉंग्रॅच्युलेशन शिवतेज. चला हस्तांदोलन करायचं आहे. शेक युअर हँड्स विथ अपोजिशन. चला हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघांनी एकमेकांचे शेक हँड करायचं आहे. मी डिसिप्लिन दाखवायचं आहे. 2 वेळा पराभव केलाय यंदाच्या हंगामामध्ये, ते म्हणजे शिवतेज संघाने आणि 1 वेळा पराभव केलाय निधी संघाने.